प्रकटे साहेब नमस्कार। नमस्कार, किशोर पाटील बोलतो। हा बोला साहेब, ठीक आहे, आवाज आला ना लक्षात? आला का? हो, आवाज ओळखीचा आहे। बरं बरं, अपील केलं नाही तुम्ही? अपील कुठलं? आपलं डीसी अपील? त्याचं प्रोसेस पुढचं कसं कसं आहे? काहीच नाही, दोन ओळी लिहून द्यायचे की मला असं सुबडतरफ केलंय तरी माझा काही दोष नाही, मी कामावर यायला तयार आहे, मला अपिलाची संधी द्यावी। नाही, अपिलाची संधी देऊ, पण लिहून काय द्यायचं तुम्हाला नेमकं? लिहून काहीच द्यायचं नाही, माझं अपील घेण्यात यावं, बस एवढंच द्या लिहून। हो झालं ते, पण त्याला संदर्भ तुम्ही लावणार ना, तुम्ही कशामुळे एवढे दिवस गैरहजर होते असं काही विचारणार होणार नाही? आम्ही दुकोट्यात होतो म्हणून द्यायचं, संप नाही म्हणायचं, आम्ही दुकोट्यात होतो म्हणायचं। बरं बरं, एवढ्या एवढ्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, आपल्याला पगार कमी आहेत, आपलं डीएनए प्रोसिजर जातक आहे, हे सगळं रद्द व्हावं यासाठी आम्ही दुकोट्यात होतो। हा, आणि कोर्ट प्रकरण चालू होतं म्हणून आम्ही ह्याच्यात नव्हतो, कामावर नव्हतो, असं असं द्यायचं, उघड वरवरच द्यायचं। प्रकरण चालू होतं म्हणून नाही जाणार, चालू आहे म्हणून द्यावं लागेल ना? चालू आहे म्हणून हा द्या, तसं द्या, तसं द्या, काय हरकत नाही। कोर्टामध्ये याचिका चालू आहे, ते चालू निर्णय लागलेला नाही। हो, मग माझं एक मत आहे, तुम्हाला पटतंय का? बघा, बोला ना, बोला। आता जर समजा मी आज अपील केलं, हा, भविष्यात, कारण आपण आता 22 वर्षाचा अनुभव आहे आपल्या एसटीचा, हो बरोबर ना? बरोबर आहे। हा, अपील मध्ये त्यांनी काय सांगितलं? निकाली काढा। हो बरोबर आहे ना, हे मुद्दा निकाली काढा। हो, आणि त्याच्यानंतर त्यांनी असं केलंय का की बाबा अपील करून त्यांच्या कारवाया रद्द करण्यात याव्यात असा उल्लेख नाही? नाही ना, तसा उल्लेख नाही। हा, अपील करून त्या कारवाया निकाली काढण्यात याव्यात। हो हो बरोबर ना? हो ना। त्या निकाली काढताना तर त्या कुठल्या बेसवर काढणार? म्हणजे इन्क्रीमेंट काढून काढणार की तुमच्या सर्व्हिस मधून काही वसुली करून काढणार? कुठला बेसवर निकाली निघणार? नाही, वसुली नाही होणार, अफवा कोणी पसरवली काय? अफवा पसरवायचं नाही, तुमचं परिपत्रक तसं सांगतंय म्हणून मला एक शंका आली म्हणून तुम्हाला विचारली मी। एक मिनिट होल्ड करा, एक मिनिट होल्ड। हा बोला। मला जी शंका निर्माण झाली, निकाली काढा, बाकीच्या कसं केलं, निलंबनवल्याच्या कारवाई रद्द, बरोबर ना? हो ना, मग आता ह्याची प्रोसिजर वेगळी ना डिसमिसलची, म्हणून मग ते हे करा, त्याचा निकाल लावा असं म्हणणं आहे ना त्याचं? हो ना, मग निकाली काढा म्हणतात, निकाल लावा नाही म्हणतात, निकाली काढा म्हणजे निकाली निकाली काढा। हा, आपण आता मी याच्या हिअरिंग चालवल्यात बऱ्याचशा, हो माहिती आहे मला। हा, मग आता त्यातलं मला थोडाफार अनुभव आहे ना, निकाली काढा। हा, एक मिनिट होल्ड करा। अरे आण बाबा, चहा आण लवकर आण। हा, आता निकाली काढा, निकाली काढण्याचा शब्द कसा असतो? काही वेळेस एकतर्फी निकाल काढली जाते, बरोबर? पुढं भविष्यात आता जे आमचं भविष्याचं काय, आमचं त्याच्यात कारवाई पुढच्या भविष्याचं काय, निकाली काढताना ते कुठल्या बेसवर काढणार ते मला हे विचारायचं होतं, बाकी काही नाही। बेस हाच आहे ना की परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलं ना की बाबा कामावर आले तर त्यांचे प्रकरण दप्तरी दाखल करून त्यांना कामावर घेण्यात येईल। हो, मग ते तसं म्हणत नाहीत ना, त्यांनी परिपत्रकात असा उल्लेख करायला पाहिजे ना, यांच्या हिअरिंग घेऊन किंवा यांची अपील घेऊन, यांच्या हिअरिंग घेऊन त्यांचे प्रकरण दप्तरी जमा करण्यात येतील असं त्यांनी परिपत्रकात उल्लेख नाही केला तसा? वरकटे साहेब ऐका ना, म्हणजे अपील असा जर उल्लेख केला तर अपील त्यांनीच घेतल्यासारखं होतंय ना। मग आता काय की नाही, म्हणजे अपील घेऊन लगेच निकाल दिल्यासारखं होतंय ना त्यांनी? मग ते परिपत्रकात तसा उल्लेख करता येत नाही म्हणून त्यांनी तसं परिपत्रक काढलं आणि तोंडी सूचना दिल्या, त्यांना घ्यायचं सांगितलं, असं तोंडी सूचना आहेत, त्यामुळं तुम्हाला आतली गोष्ट सांगतो मी। बरोबर आहे तुमचं, तोंडी सूचना आता आपल्याला अगर त्या समजा त्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला असता की जे बडतर झाले त्यांचे अपील घ्या आणि ते दप्तरी दाखल करून त्यांना पुनर्नियुक्ती द्या असं जर म्हणलं असतं तर ते लगेच हे झालं असतं ना, म्हणजे अपिलाचा निर्णय त्यांनीच घेतला असं झालं असतं ना। मला तेच म्हणायचंय साहेब की जर त्यांनी हा जर उल्लेख केला असता तर आज एकही कामगार इकडे दुखवड्यात राहिला नसता, बाहेर राहिला नसता। बरोबर आहे, आमचंही म्हणणं तेच आहे की यांनी सर्क्युलर सरसकट सर्वांची कारवाई एकच ओळ काढायला पाहिजे होती, सर्व सर्वांवर केलेली कारवाई रद्द आणि या तारखेपर्यंत जॉईन झालं की लगेच जुन्या पगारावर काम चालू असं म्हणायला पाहिजे होतं। मग मला तेच म्हणायचं की तुम्ही तर काय करता, म्हणजे कामगाराला कन्फ्युज होतंय ना तिथे, तुम्ही कन्फ्युज करून टाक, कन्फ्युज करून टाकले की नाही? बरोबर आहे, मग आम्हाला शंका यायला लागली ना की पुढे भविष्यात आपलं काय होणार आहे, हे कारवाया रद्द म्हणलं असतं तर आपल्यावर कुठली कारवाई होत नव्हती,
पण ते निकाली काढा, म्हणजे निकाली काढा म्हणजे आमचं 90% तुमच्या हातात प्रकरण राहिलं ना निकाली काढायचे. बरोबर का नाही? बरोबर आहे ना. हा मग तुम्ही कुठलाही बेसोर काढू शकता, एक इन्क्रीमेंट खाऊ शकता. एक माझे बरोबर शंका तुमची करेक्ट आहे, काही ना काही शिक्षा होणार म्हणणं तुमचं. तुमचं म्हणणं आहे दप्तरी दाखल करावं सरळ सरळ. तसं नोंद करून ठेवतो मी, उद्या डी साहेब आले त्यांच्या कानावर घालतो. चालते. हा आणि मग तुम्हाला समजा साहेब जसे सांगतील तसं तुम्हाला कळवतो मी. चालते. ओके ओके धन्यवाद. काळजी घ्या पण स्वतःची. हा टेन्शन आपण पहिलेच नाही आजकडे राहणार, आपण आत्महत्या करणाऱ्याला विरोध करतो. हा ते निर्मळचं जरा हे झालं चालत ते निर्मळ. हा निर्मळ ते थोडं ही येते हलक्या भाऊ हलक्या काळजाचा भाऊ की काळजी घ्या, त्याला पण जरा बोल.